विद्यार्थी मित्रांनो, जलसंधारण अधिकारी 670 जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या प्रत्येक पॉईंट्सवरती इन्फॉर्मेटिव्ह माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण तुम्ही आमचं चॅनल जॉईन केलं की नाही, आजच सबस्क्राईब करा. ते खाली जे बेल बटन दिसतंय त्याला सुद्धा ती सुद्धा घंटी वाजवा, म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी परत एक सुवर्ण संधी आलेली आहे. 670 जागांच्या माध्यमातून जलसंधारण अधिकारी या पदासाठीची जी भरती आहे ती लवकरच होणार आहे आणि त्याची जी फॉर्म फिलिंग आणि प्रोसेस आहे ती लवकरच सुरू होणार आहे. पण फॉर्म भरत असताना बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना अडचणी येतात, ते म्हणजे डॉक्युमेंटच्या बाबतीत आणि कागदपत्रांच्या बाबतीत. तर या सेशनमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. एक आहे की तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागते किंवा ज्या वेळेला ज्याला आपण म्हणतो सिलेक्शन झाल्यानंतर मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जाता, म्हणजेच कागदपत्रे पडताळणीसाठी जाता, त्यावेळेस तुमच्या सोबत कुठली डॉक्युमेंट्स असली पाहिजे हे तुम्हाला मी आता या सेशनमध्ये सांगणार आहोत. सेशन प्रत्येक पॉइंट याच्यामधला महत्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्याच्या नंतर अडचणी येतात आणि त्यानंतर त्या अडचणी दूर करताना त्यांना खूप त्रास होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे WCD साठीची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तयार ठेवावं लागणार आहे आणि ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये तयार ठेवावं लागणार आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. चला सुरू करूया की कुठली कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहे अर्ज करण्यासाठी आणि तुम्ही ज्यावेळेस फायनल तुमच्या ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेला. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा या परीक्षेसाठी फॉर्म भरणार असाल, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या नावाचं एक फोल्डर तयार करा. ओके, कॉम्प्युटरमध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही स्कॅन करून व्यवस्थित त्याला नॉमेनक्लेचर द्या. म्हणजे ते जे स्पेसिफिक पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स तुम्ही यूज करताय त्याला नॉमेनक्लेचर द्या, नाव अशी द्या की तुम्हाला व्यवस्थित कळली पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज पहिलं जे डॉक्युमेंट आहे तुमचं ते एक JPG इमेज आहे सपोज. ओके, JPG इमेज आहे आणि ती तुमच्या कशाची आहे, तर तुमच्या पासपोर्ट साईज फोटोग्राफची आहे. आता ते डॉक्युमेंट तुमचंच असणार आहे त्याच्यामुळे तुमचं नाव टाकायची गरज नाही, पण त्याला नाव देतानाच तुम्ही असं द्यायचं की पासपोर्ट फोटो, पासपोर्ट फोटो .jpg जे एक्सटेन्शन त्याला येतं. त्यानंतर तुमचं सेकंड डॉक्युमेंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही साईन केलेला कागद आहे त्याला स्कॅन केले आणि ते डॉक्युमेंट आहे PDF फाईल असेल किंवा JPG फाईल असेल. त्यानंतर जे डॉक्युमेंट तुमचं SSC असेल, त्यानंतरचं तुमचं सपोज डिप्लोमाचं असेल किंवा डिग्रीचं असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल, जे डॉक्युमेंट असेल ते त्याच नावाने सेव्ह करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम कुठे येतो, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी मध्ये. तुमच्या ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट याच्यामध्ये, तुम्ही डिप्लोमाची एखादी मार्कशीट असेल आणि डिप्लोमाचं बोर्डाचं सर्टिफिकेट असेल याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण काही विद्यार्थी मित्रांनी जे लेटेस्ट मध्ये काही एक्झाम झाल्या त्याच्यावेळेस फॉर्म भरले, तर त्यांचं हे सुद्धा झालेलं आहे की एका डॉक्युमेंटला भलतंच डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक फोल्डर तुमचं तयारच ठेवा. आतापर्यंत खूप सारे तुम्ही एक्झामिनेशन दिलेले आहेत, तर अपडेटेड डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा सगळे आणि त्या फाईलला नाव देताना तुम्ही प्रॉपर एक्सटेन्शन आणि प्रॉपर नॉमिनक्लेचर करा. म्हणजे तुम्हाला याच्या जागी ते अपलोड झालं किंवा त्याच्या जागी ते अपलोड झालं हा प्रॉब्लेम येणार नाही. आता फॉर्म भरताना सुरुवातीलाच त्यांनी एक PDF दिलेली असते, त्या PDF मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतं की कुठलं ब्राउझर वापरायचं, कुठल्या फाईल्स चालणार आहे, किती साईजच्या चालणार आहेत, ओके, कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्या फाईल असणार तरच त्या ऍक्सेप्ट होतील. त्यानंतर जेव्हा तुम्ही सही करता साईनसाठी त्यावेळेस बॅकग्राऊंड काय असलं पाहिजे, पेनाचा कलर कुठला असला पाहिजे, कुठे पर्टिक्युलर साईज असली पाहिजे त्याची, तसंच फोटोग्राफ घेताना पासपोर्ट असताना बॅकग्राऊंड कुठलं असलं पाहिजे, चष्मा नसायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात, आपण फक्त वाचत नाही. आणि नंतर मग सर ते ब्ल्यू पेननी साईन केली आहे, त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ असतो की तुम्ही जे साईन केलेली आहे ती
दिसली पाहिजे, ती पर्टिक्युलर हायलाईट होऊन दिसली पाहिजे, कारण तशीच साईन तुम्हाला तिथे हॉल तिकीट वरती येते आणि तुम्हाला तिथे सुपरवायझरच्या समोर सुद्धा ती साईन करावी लागते. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ते प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे अपलोड करणार आहात त्याच्यासाठी तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे हे ऑलरेडी त्यांनी प्रॉपर वेनी याच्यामध्ये दिलेलं असतं. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या की कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की जे काही त्यांनी त्या फाईलची साईज सांगितलेली आहे ती साईज किमान आणि कमाल म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम ही सगळीकडे साधारणतः सेम दिलेली आहे. सगळे जे पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स इथे म्हटलेले आहेत त्यांनी, तर तुमच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. आणि मिनिमम साईज कमीत कमी 50 किलोबाईट पासनं म्हणजे 50 KB असली पाहिजे आणि मॅक्सिमम तुमची 500 KB असली पाहिजे पीडीएफ. मग ते सर्टिफिकेट तुमचा वयाचा पुरावा असो, शैक्षणिक पुरावा असो, नॉन क्रिमिनलियर असो, कास्ट सर्टिफिकेट असो, व्हॅलिडिटी असो, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असो, या सगळ्यांची साईज त्यांनी सांगितलेली आहे मिनिमम 50, मॅक्सिमम 500 KB आणि पीडीएफ फॉर्मॅटच असला पाहिजे. आता बऱ्याचदा प्रॉब्लेम असा येऊ शकतो की आपण सही एखादी पर्टिक्युलर डॉक्युमेंट तयार केलं की त्याची सही साईज काय होते याच्यापेक्षा कमी येते, मग ते अपलोडच होत नाही. कधी कधी काय होतं, याच्यापेक्षा जास्त जाण्याचे चान्सेस जास्त असतात, मग ते अपलोडच होत नाही. मग अशा वेळेस एडिटर, ऑनलाईन पीडीएफ एडिटर, आय लव्ह पीडीएफ नावाचं सॉफ्टवेअर तुम्हाला ऑनलाईन माहिती आहे, त्याच्यामध्ये टाकून त्याची साईज तुम्हाला कमी जास्त करता येते. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही या गोष्टीसाठी. आय लव्ह पीडीएफ नावाचं तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिकली. मग आता या केसमध्ये तुम्ही लक्षात घ्या की डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुमच्याकडे तयार असले पाहिजे फॉर्म भरताना. तर सगळ्यात पहिला जो डॉक्युमेंट आहे तो तुमचा डॉक्युमेंट आहे SSC. दहावीचं जे शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यासाठी, आता याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना त्यांनी मार्कशीटशी जे नाव असेल, ज्या नावाचं असेल किंवा सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते सेम नाव तुम्हाला टाकायला सांगितलंय, त्याच्यामुळे ते सुद्धा महत्वाचं आहे. आता तुम्हाला SSC किंवा तुमचं इक्वॅलंट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं CBSE वगैरे पॅटर्न असेल किंवा ICSE पॅटर्न असेल तर त्याचा शैक्षणिक अर्थाचा हा पर्टिक्युलर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे किंवा कागदपत्र लागणार आहे, सर्टिफिकेट लागणार आहे. पीडीएफ फॉर्मॅटमध्येच मिनिमम 50 आणि मॅक्सिमम 50. आता याच्या इकडचा भाग मी वाचून दाखवतच नाही, इथेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. सॉरी, पहिलं आहे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट शैक्षणिक अर्था म्हणून, दुसरं आहे वयाचा पुरावा एज सर्टिफिकेट. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमची जी LC आहे ती ग्राह्य धरल्या जाते बरोबर आहे, ज्याला आपण बऱ्याचदा TC सुद्धा म्हणतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमचं जर बर्थ सर्टिफिकेट असेल ते सुद्धा ग्राह्य धरल्या जातं तिथे, जर नसेल तुमच्याकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा LC वयाचा पुरावा, ओके, ज्याच्यावरती तुमची डेट आहे. डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि एज सर्टिफिकेट असं सुद्धा एक सर्टिफिकेट मिळतं की ज्याच्यामध्ये नॅशनॅलिटी, डोमेसाईल आणि एज असतं. पण सहजासहजी तुम्ही वयाच्या पुराव्यासाठी 10वीचं जे LC आहे त्याचा युज करू शकतो, किंवा जे तुमच्याकडे LC आहे ज्याच्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ एक्झॅक्ट लिहिलेली आहे ते तुम्ही युज करू शकता. शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे काही आहे तुमचं, ओके, याच्यासाठी डिग्री, डिप्लोमा, जे काही इलिजिबिलिटी पात्रता आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे त्याचा पुरावा म्हणजे तुमचं सर्टिफिकेट बरोबर आहे. तर तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जर डिप्लोमा वाले स्पेसिफिकली असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. आता सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग, ओके, हे लक्षात घ्या की तुम्ही जर कॅटेगरीशी रिलेटेड संबंधित असाल, तुम्हाला जर आरक्षण मिळत असेल तर त्याच्याशी संबंधित तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर SC ST सोडून बघायचं झालं तर कास्ट व्हॅलिडिटी असेल बघा, हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहे. हे तुमच्या सोशल जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी, मग त्याच्यामध्ये
पर्टिक्युलर कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागतं, ओके, आणि व्हॅलिडिटी जी आहे ते एका लिमिटेड मुलांना लागते किंवा विद्यार्थ्यांना लागतं. पाच नंबर जे आहे, पाच नंबर मध्ये बघा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ईडब्ल्यूएस, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, याच्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस एक सर्टिफिकेट मिळतं. तुम्ही उत्पन्नाचा दाखला हा इक्वॅलेंट आहे तुमच्या ईडब्ल्यूएस किंवा ज्याला आपण म्हणतो नॉन क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियरच्या ऐवजी जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये मोडतात त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळतं. फक्त हे व्हॅलिड असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? व्हॅलिड असलं पाहिजे. व्हॅलिड म्हणजे काय? तर त्या आर्थिक वर्षाचं असलं पाहिजे. कारण ईडब्ल्यूएस झालं, उत्पन्नाचा दाखला झाला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट झालं, हे कसं असतं? तर हे आर्थिक वर्षाशी संबंधित असतं. आणि आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होतं दुसऱ्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत. तर हे व्हॅलिड आहे की नाही हे सुद्धा चेक करा. कारण तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स व्हॅलिडिटी ज्याला असते त्या डॉक्युमेंटवर एकतर व्हॅलिडिटीची एक्सपायरी डेट असते किंवा त्याचं ड्युरेशन असतं, तर ते सुद्धा लक्षात घ्या. आता ही जाहिरात या आर्थिक वर्षात आलेली आहे. हे आर्थिक वर्ष कधी संपणार आहे? तर 31 मार्च 2024 ला. तर तोपर्यंतचं सर्टिफिकेट त्या पर्टिक्युलर डेटचं असलं पाहिजे, तरच ते व्हॅलिड कन्सिडर करण्यात येईल. ओके, तर हे झालं तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी कशामध्ये आहेत? मागास वर्गामध्ये आहेत. आणि ज्यांना मागास वर्गासाठी व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं, एससी एसटीला ते लागत नाहीत, पण बाकीचे जे कॅटेगरीज आहेत त्यांना ते लागतं. ओबीसी असेल, व्हीजे एनटी जे काय असेल, तर यांच्यासाठी वैध नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजेच तुम्हाला एनसीएल लागेल. आता एनसीएल कसं असतं की तुम्ही एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सबमिट केला, सादर केला, तर तुम्हाला एका वर्षाचं मिळतं. पण तुम्ही जर 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर केला आणि तशी रिक्वायरमेंट दिली एनसीएल साठी, तर 3 वर्षाचं व्हॅलिड असलेलं एनसीएल सुद्धा मिळतं. तुम्ही तुमचं एनसीएल चेक करा की ते किती दिवसांसाठी, किती वर्षांसाठी व्हॅलिड आहे, आणि त्याच्यानुसार जे वैध असेल म्हणजे व्हॅलिड असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. एक लक्षात ठेवा, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना डोमेसाईल, एज सर्टिफिकेट आणि एज्युकेशनलशी संबंधित सॉरी हे सर्टिफिकेट फक्त लागणार आहे. जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट, त्यांच्या ज्या पर्टिक्युलर कॅटेगरी मधनं तुम्ही अप्लाय करणार आहात, अर्ज करणार आहात, त्याचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर नॉन क्रिमिलियर, त्यानंतर एखादा विद्यार्थी जर दिव्यांग असेल, ओके, ज्याला म्हणतो आपण की स्पेसिफिकली फिजिकली काही त्याला प्रॉब्लेम असेल, तर त्या विद्यार्थ्यांचा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. आपल्याला माहिती आहे डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर जे असतात ते 40% किंवा 40% पेक्षा वरती ज्यांचे डिसेबिलिटी असेल त्या विद्यार्थ्यांनाच हे सर्टिफिकेट मिळतं. आणि त्या पर्टिक्युलर सर्टिफिकेटच्या अनुषंगाने तुम्हाला तिथे वॅकन्सी साठी अप्लाय करता येतं, आरक्षण मिळवता येतं. पण त्या सगळ्यांचे जे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे मेडिकल ऑफिसरचे हे तुम्हाला लागणार आहे दिव्यांग व्यक्तीसाठी. ओके, जर त्याच्यापैकी तुम्ही काही विद्यार्थी स्पोर्ट पर्सन असाल, खेळाडू असाल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये क्लास 1 साठी कुठले स्पोर्ट व्हॅलिड असतात, क्लास 2 साठी कुठले, क्लास 3 साठी कुठले, हे ऑलरेडी नॉर्मली त्यांनी दिलेली असते. पण तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल, तुम्ही तिथे असं नाही की पर्टिक्युलर पार्टिसिपेट केलंय, तर ज्याच्यामध्ये तुम्ही मेडल मिळवलेला आहे त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे गोल्ड असेल, सिल्वर असेल, ब्रॉन्झ असेल, त्याच्या लेवलनुसार तुम्हाला तिथे एंट्री मिळत असते. आणि जे जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी असतात त्यांच्याकडनं ते व्हॅलिडेट करून घ्यायचं असतं. स्पोर्ट्स जे ऑथॉरिटी असतात, जसं पुण्यामध्ये बालेवाडीचे तिथे त्यांचं ऑफिस आहे बालेवाडी स्टेडियम मध्ये. ओके, तर हे जे आहे स्पोर्ट पर्सन जे आहे त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यांचं सर्टिफिकेशन आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ते, सक्षम अधिकाऱ्यांनी ते व्हॅलिड केलेलं असलं पाहिजे. तर खेळाडूसाठी हे सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर जर ऑर्फन असाल, एखादा विद्यार्थी जर अनाथ असेल, ओके, वॅकन्सी आहे नाही आहे तुम्हाला चेक करावं लागेल. जर अनाथ असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. मग त्याच्यामध्ये दोन पडतात प्रकार. एक आहे तुमचं ज्याला म्हणतो आपण की स्पेसिफिकली शासनाचे जे अनाथाश्रम असतात तर त्यांच्यामध्ये तुमचं पालन पोषण झालेलं असेल आणि दुसरं नातेवाईकांकडे तुमचं पालन पोषण झालं असेल, बरोबर आहे. तर ते स्पेसिफिक सर्टिफिकेट तुम्हाला अनाथचं लागणार आहे. आता ज्या
विद्यार्थिनी आहे ज्यांचं लग्न झालंय, लग्नानंतर नाव चेंज झालंय, तर त्याचा आपण गॅझेट करत असतो. किंवा आपण जे विवाह नोंदणी आहे आयुक्त किंवा जे काही ऑफिसर आहे ऑथेंटिक, तिथनं सर्टिफिकेट घेत असतो. मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो आपण, एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटेड. तर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा ज्यांना अप्लिकेबल आहे त्यांच्यासाठीच आहे. पण हे जनरल इन्स्ट्रक्शन असल्यामुळे मी हे सगळ्यांना सांगतोय, येते लक्षात. तर इथे गॅझेट किंवा तुमचं रजिस्टर केलेलं जे काही पर्टिक्युलर सर्टिफिकेशन असेल विवाह नोंदणीकडे, आणि त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन, याचा फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे, मराठीत दिलाय, इंग्लिश मध्ये दिलाय. तुम्ही जर तिकडे मॅरिड लिहिलं त्या पर्टिक्युलर कॉलमला टिक केलं तर तुमच्यासाठी ते कंपल्सरी असणार आहे. आणि जर तुम्ही अनमॅरिड लिहिलं, जे विद्यार्थी नुकतेच पास आउट झालेत आणि अजून त्यांचा कार्यक्रम झालेला नाही, तर तशा विद्यार्थ्यांसाठी ते काही अप्लिकेबल नाही. पण एक लक्षात ठेवा, पीडीएफ फॉर्मॅटमध्येच पाहिजे. दुसरं, मिनिमम त्याची साईज 50 KB असली पाहिजे, मॅक्सिमम 100 KB असली पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला जे अप्लिकेबल आहेत ते फक्त तुम्ही तयार ठेवायचे नॉमिनक्लेचर देऊन. विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही म्हटलं असेल की अरे फोटोही नाही सर, साईनही नाही, पण ते ऍडिशनल तुम्हाला तयार ठेवावं लागणारच आहे. ते JPG फाईल तुम्हाला माहिती आहे, साईज काय आहे तेही तुम्हाला माहिती आहे. ओके, पण फाईल तयार करूनच ठेवा. तुम्ही ठेवली असेल ज्यांनी ऑलरेडी, आपण खूप सारे एक्झामचे फॉर्म भरलेत, 1000-1000 रुपये तिथे भरलेत, काही जणांनी 900 रुपये भरले, ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट कधी लागणार आहे? तुम्हाला फॉर्म फिलिंगलाच लागणार आहे. पण हेच सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही कुठे जाल, व्हॅलिडेशन साठी जाल, डॉक्युमेंट व्हॅलिडिटी साठी जाल, तिथे लक्षात ठेवा. मी जसं सांगितलं NCL साठी, म्हणजे जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियरच्या अंतर्गत फॉर्म भरणार आहेत आणि जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधनं फॉर्म भरणार आहेत, तर यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की तुमचे जे सर्टिफिकेट आहे हे अद्ययावत असले पाहिजे, म्हणजे अपडेटेड असले पाहिजे. काहीतरी 2019-18 अगोदरचं आहे बाबा आणि आता ते चालून जातं असं नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलंय की अद्ययावत NCL ओके किंवा EWA ज्यांना जे अप्लिकेबल असेल ते असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 ला संपणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तोपर्यंतचे हे सर्टिफिकेट असले पाहिजे, व्हॅलिड असले पाहिजे, येते लक्षात. आता हे झालं तुम्ही फॉर्म फिल करताना. आता तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलं, खूप चांगला अभ्यास केलेला आहे आपण, आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी आपल्याला बोलावलेलं आहे, तर त्या केसमध्ये उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करायच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल, नियुक्तीसाठी जाल, तर त्यावेळेस कुठले कुठले डॉक्युमेंट बघा. सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत. म्हणजे तुम्ही जे काही अप्लिकेशन केलंय, तुम्ही जे काही अप्लाय केलं त्या पोस्टला, त्याची प्रिंटआउट काढून घेणं खूप आवश्यक आहे. घाई करू नका, फॉर्म भरताना शेवटी ते तिथे तुम्हाला पर्टिक्युलर ऑप्शन प्रोव्हाइड करतात. सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर, तुमचं अप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तिथे प्रिंटचा ऑप्शन दिसतो PDF चा. ते PDF सेव्ह करून ठेवा, सेव्ह मेसेज मध्ये टेलिग्रामला टाकून ठेवा, नातेवाईकांना पाठवून ठेवा, ओके, त्यांना नका पाठवू, ते त्रास देतील नंतर तुम्हाला झालं का सिलेक्शन म्हणून. तर ते सांगण्याचं तात्पर्य की ते सेव्ह करून ठेवा आणि त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवा, कारण त्याचाही लिमिटेड पिरियड असतो. आणि एकदा का त्यांनी ती लिंक क्लोज केली की नंतर आपल्याला ते ओपनच होत नाही आणि नंतरचे प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. तर अप्लिकेशनची प्रिंट आत्ताच काढून ठेवायची ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल कराल, छायांकित प्रत. दुसरं, परीक्षेच्या प्रवेश पत्राची छायांकित प्रत, म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आहे जे 7 दिवस अगोदर जनरेट होणार आहे त्यांनी सांगितलं WCD वाल्यांनी, तर त्याची सुद्धा प्रत किंवा प्रिंट आउट हे सुद्धा लक्षात घ्या बरं का. तुम्ही म्हणाल सर ह्या साध्या गोष्टी आहेत, हे आम्हाला कळतात, नाही, आणि याच्या मागचा उद्देशही लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर त्याची काय गरज असते प्रिंट आणि याचा, पुढे चालून काही प्रॉब्लेम होऊ नये. एखादा असा विद्यार्थी नियुक्त झालाय ज्यांनी एक्झामच दिली नाही, असं कोणीतरी केलं तिथे, तसं होत नाही.
पण हे काय दर्शवतं की तुम्ही फॉर्म भरला होता, हे काय दर्शवतं तुम्ही परीक्षेला गेला होता आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट, तुमची रिस्पॉन्स शीट जे काही असेल हे काय दाखवतं तिथली अटेंडन्स की तुम्ही परीक्षेला होतात. म्हणजे त्यांच्या सगळ्या स्टेपमधनं तुम्ही जाऊन सिलेक्शन झालेलं आहे. कुणी असा कार्यक्रम केलेला नाही की तिकडे गेला नाही डायरेक्ट सिलेक्शन झालं. शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे मगाजी अपलोड केलं, सर्टिफिकेट असेल, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट असेल, 10वी असेल, 12वी असेल, जे काही असेल ते लागणार आहे. संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. आता बरेचसे विद्यार्थी तिकडे अफवा पसरतात किंवा त्यांना माहिती नसतं, ते म्हणतात की याचा अर्थ संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे काय MSCIT झालंच पाहिजे. तसं नाही म्हटलंय त्यांनी. त्यांनी काय म्हटलंय की संगणक परीक्षा उत्तीर्ण अर्हता. आता तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला तिकडे ऑलरेडी तो कॉम्प्युटर फंडामेंटल असेल किंवा कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट असेल, तुम्ही ऑटो कॅड, C++, C जे काही सब्जेक्ट आहेत ते तिकडे ऑलरेडी पास केलेले असतात. तर ते कुठेतरी रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं. असं शक्य नाही की तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला कॉम्प्युटर येत नाही. ओके, तर हे लक्षात घ्या. परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत, हे सुद्धा लक्षात घ्या. याचाच कार्यक्रम आहे तो. अप्लिकेशन केलं, हॉल तिकीट जनरेट झालं, तुम्ही फी पण भरली होती. ओके, तर हे लक्षात घ्या. अर्जात नमूद केलेप्रमाणे जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर NCL आणि इतर तुमच्या कास्टसाठी लागणारे सर्टिफिकेट प्रमाणपत्र, हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल आणि त्याच्या दोन दोन झेरॉक्स हे लागणारच आहे. महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमेसाईल, हे सगळ्यांनाच लागणार आहे. ओके, कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्या त्या कॅटेगरीवाल्यांना, पण हे सगळ्यांना लागणार आहे. दिव्यांग व्यक्ती, खेळाडू, ऑर्फन, अनाथ, ज्या कॅटेगरीमधनं तुम्ही फॉर्म भरलाय ते सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल हे तिथे लागणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो दोन टप्पे बघितलेत आपण. एक, फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आणि एक, ज्यावेळेस तुम्ही मेरिट लिस्टमध्ये जाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल नियुक्तीसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील ते पण आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं JDP मध्ये चांगला नाही पेपर गेला, PWD मध्ये प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे, नगर परिषदमध्ये काही जमलं नाही, एका मार्काने गेला, दोन मार्काने गेला, 670 जागा आहेत, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आमचं कामच हे आहे की प्रत्येक नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला अपडेट देणे, त्याच्याबद्दलची माहिती देणे. पण एक मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो, की एवढ्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट सिव्हिलला आल्यानंतर जर एक पोस्ट आपल्यासाठी मिळत नसेल तर याचा अर्थ आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. तर सगळी निगेटिव्हिटी सोडून द्या इथून पुढे. कारण काय होणार आहे, तुमचे कितीतरी कॉम्पिटिटर हे ऑलरेडी सिलेक्शनच्या तिकडे जाणार आहेत. ते एका ठिकाणी PWD मध्ये जर मॅक्सिमम ज्यांनी सिलेक्शन झालं त्यांचं, ते इकडे दुसरीकडे फिरकणार नाहीत. त्याच्यामुळे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहेत. खूप चांगला मॉब जो आहे तो ऑलरेडी वरचा क्रीम कुठेतरी झालंय त्यांचं सिलेक्शन. मग तुम्ही म्हणाल नाही सर ते हेही एक्झाम देणार आहेत. अरे पण ते येणाऱ्यानंतर जॉईनिंग तर केलं पाहिजे त्यांनी. तुम्ही तुमचा प्रयत्न सोडू नका विद्यार्थी मित्रांनो. फक्त मृद व जलसंधारण विभागासाठी WCD साठी 670 जागा ज्या आल्या आहेत याच्यासाठी एक बेस्ट ऑफर इन्फिनिटी गिरीश सरांची इन्फिनिटी घेऊन आलेली आहे. ऑफर फक्त 25 डिसेंबर पर्यंत, क्रिसमस पर्यंत असणार आहे. की जी ऑनलाईन बॅच होती फक्त 5000 आणि जी ऑफलाईन बॅच ती फक्त 10000 9999 ही असणार आहे. बेस्ट फॅकल्टी पूल आहे इन्फिनिटी अकॅडमीची आणि सर्वात मोठी ऑफर आहे. बॅच कधीपासून सुरू होणार आहे, तर एक बॅच सुरू होणार आहे तुमची 26 डिसेंबर पर्यंत. म्हणजे 25 डिसेंबर पर्यंत तुम्ही जर घेतली ऍडमिशन तर ही फी असणार आहे. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर चेंज होणार आहे. 26 डिसेंबर पर्यंत पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने, ऑफलाईन फक्त आणि फक्त पुण्यामध्ये असणार आहे. ओके, आणि दुसरी बॅच जी आहे ती सुरू होणार आहे 2 जानेवारीपासून. 2 जानेवारीपासून ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच WCD साठीच. येते लक्षात, एक लक्षात घ्या याच्यामध्ये की 2 जानेवारीपासून तुम्ही ज्यांचं जर 28 पेपर वगैरे असेल तर त्यांचा पेपर झाल्यानंतर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, आणि ज्यांचा पेपर वगैरे नसेल त्यांनी डायरेक्टली हीच बॅच जॉईन करा. कारण इथे ऑफर मिळणार आहे, इथे ऑफर मिळणार नाही.
ओके तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू सी डी ची गोल्डन अपॉर्च्युनिटी बिलकुल सोडू नका. आणि जर डब्ल्यू सी डी साठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तुम्ही जर एक्झाम देणार असाल, तर हे जे पुस्तक आहेत डब्ल्यू सी डी साठी स्पेसिफिक पुस्तक जे आहे ते तुमचं एक संपूर्ण मार्गदर्शक जे तुमचं नॉन टेक्निकल कव्हर करतं मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि दुसरं आहे संपूर्ण मार्गदर्शक टेक्निकल विषय. हे दोन्ही पुस्तक बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एमसीक्यू क्वेश्चन बँक नवीन क्वेश्चन बँक देऊ शकता. हे पुस्तक आहे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. ओके याच्यामध्ये एमसीक्यू बुक आहे 3000 पेक्षाही जास्त प्रश्न त्या पर्टिक्युलर बुकमध्ये इथे प्रश्न झाले की त्याच्या खालीच आन्सर की दिलेली आहे म्हणजे विदाउट टर्निंग अ पेज तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व करू शकता. प्रत्येक सब्जेक्ट याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर केलेला आहे. 21 सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि 10,000 पुस्तक तर तुम्हाला माहितीच आहे. बेस्ट सगळ्या टीसीएस आयबीपीएस चे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने हे ड्राफ्टिंग केलेलं आहे बुकचं. याच्यामध्ये तुमचे आन्सर की विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि 2013 पासून तर 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी तुम्ही ते घेऊ शकता. फॉर्म्युला शीट डेफिनेशन शीट मुलांनी एकदम नावाजलेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने ड्राफ्ट केलेले ह्या पर्टिक्युलर डेफिनेशन आणि फॉर्म्युला शीटचे हे फॉर्मॅट्स आहेत. याच्यामध्ये तुमचे सगळे फॉर्म्युल्यामध्ये सगळे जे विषय आहेत तुमचे जवळपास 20 ते 23 विषय आहेत जेथे सगळे कव्हर होतात. तसंच डेफिनेशन शीट सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. हे सगळं कुठे अवेलेबल आहे तर ड्रीम पाथ पब्लिकेशन ड्रीम पाथ बुक स्टोअर ओके ग्राउंड फ्लोअर मानकरवाडा पत्रे मारुती चौक नारायण पेठ पुणे येथे तुम्ही व्हिजिट करून हे पुस्तक हार्ड कॉपी मध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला पुण्यामध्ये येणं शक्य नसेल तुम्ही पुण्यामध्ये नसाल तुम्ही बाकीच्या ठिकाणी असाल तर पर्टिक्युलर ऑनलाईन मदतीने आपल्या वेबसाईट वरती जाऊन एक abc.book हे सुद्धा वेबसाईट आहे आणि दुसरी इन्फिनिटी अकॅडमी ती सुद्धा एक वेबसाईट आहे. तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला असेच अपडेट जे आहेत ते सगळे मिळत जातील. कुठल्याही तुमच्या प्रश्नांसाठी मग मार्गदर्शन हवं असेल फॉर्म फिलिंगशी रिलेटेड असेल काही इन्फॉर्मेशन हवी असेल बॅचची माहिती हवी असेल पुस्तकांची माहिती हवी असेल तर आपला IVR नंबर 788-781-1411 9699897070 याच्यावरती कॉल करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा फेसबुक पेजला फॉलो करा युट्यूबला तुम्ही असालच कारण हा सेशन तुम्ही बघताय आणि आपल्या पर्टिक्युलर इंस्टाग्रामवरती सगळे जे रील्स वगैरे आहेत ते सगळं फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे बिलकुल हे मिस करू नका. ओके अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटी आहे ती घंटी वाजवा म्हणजे ती घंटी वाजवली की तुम्हाला आमचे अपडेट्स कळत राहतील. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू व्हेरी मच.